कालपासून सुरुवात झालेली आहे। आज अमरावती शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राजस्थानी महिलांची एक शोभायात्रा निघणार आहे। आपल्यासोबत राजस्थानी समाजाच्या अनेक महिला, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। मला सांगा, हा कोणता काय आहे आज तुमचं? हा ईसर गणगौर, म्हणजे मराठीमध्येच म्हटलं तर महादेव आणि पार्वती यांचा हा सण आहे। म्हणजे महादेवचं शिवरात्रीला महादेवचं लग्न होतो, नंतर शिवरात्रीच्या नंतर आपली गौरात आपल्या मायकेमध्ये माहेरी येते, तेव्हा माहेरीस घ्यायला त्यांना शिव शंकरजी येतात आणि मग ते तिथे महादेव येतात आणि तिथे जे त्यांच्या सासऱ्यामध्ये जे त्यांच्या सखी सहेल्या मैत्रिणी असतात ते त्यांच्यासोबत नृत्य करतात, त्यांच्यासोबत खेळत असतात। ते हा आहे हा 16 दिवसाचा प्रोग्राम असतो, त्याला राजस्थानमध्ये आम्ही ईसर गणगौर असं म्हणतो। सगळी जे म्हणजे जे लग्न झालेली नसतात अशी मुली आणि नववधू या सगळ्या 16 दिन पूजा करतात आणि एक दिवस असा नगरभ्रमण करतात, म्हणजे शहरामध्ये त्यांना फिरवतो की भाई जसे जवाई आपल्या घरी आले तो आपण किती लाड करतो त्याप्रमाणे हा आम्ही असा करतो आणि त्यांना लाड आहे आणि हा सम्मान आहे म्हणून यांना आम्ही नगरमध्ये भ्रमण करवतो। आपल्या अमरावतीचं सौभाग्य आहे की हा असा प्रोसेशन फक्त जयपूरमध्ये निघतो, त्याच्यानंतर आम्ही हा प्रयत्न सुरू केला आहे। पूर्ण 20 वर्षापासून हा आमचा प्रयत्न सुरू आहे। हा 2 वर्ष कोरोना महामारीच्यामुळे आम्ही हा प्रोसेशन काढला नव्हता, पण यंदा आम्ही खूप मोठ्या प्रमाणात काढत आहोत आणि खुशीची गोष्ट अशी आहे की सगळी राजस्थानी महिला यामध्ये समावेश होतात आणि लाखोच्या हजारोच्या संख्येने हा महिला आमचा समापन जो असतो शेवट असतो तो छत्रपुरी बालाजीमध्ये असतो, तिथे हजारोच्या संख्येने महिला उपस्थित होतात आणि सांस्कृतिक आणि स्वयंचा जो आमचा परिधान आहे त्या वेशमध्ये असतो, म्हणून आम्ही ईसर गणगौर हा कार्यक्रम उत्साहात साजरा करतो। काय सांगाल तुम्ही, कशी शोभायात्रा निघते आणि कसं साजरा करतात महिला आणि मुली? आम्ही हा पूर्ण राजस्थानचा हे संस्कृती आहे, ती पूर्ण राजस्थानची संस्कृती अमरावतीच्या पूर्ण नगरात भ्रमण करते। गौरी शंकर ही आमचे इष्टदेव आहे आणि त्यांची संस्कृती त्यांचा सण हा आम्ही साजरा करतोय। प्रत्येक राजस्थानी आणि गौड ब्राह्मण महिला आपल्या शिखावर कलश धारण करून येतात। हो, आम्ही 20 वर्ष झाले साजरा करतोय, फक्त करोना काळात आम्ही करू शकलो नाही त्याचा आम्हाला खूप खेद आहे, पण या वर्षी आम्ही खूप उत्साहाने हा कार्यक्रम साजरा करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि देव आम्हाला यश देईल, कारण शंकर आणि पार्वती हे इष्ट देव आहे आमचे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे आम्ही प्रार्थना केली ती आमची पूर्ण होईलच। मला सांगा मुली कसं साजरा करतात हे तुमचं गणगौर? मुलीसाठी तर हा साजरा म्हणजे एकदम हे आहे मस्त आणि ते एकदम जसे लग्नासाठी जसे शंकराची पूजा करतात, महादेवाची पूजा करतात, तर ह्या मुली एकदम 16 दिवस पूजा करतात सकाळी आणि संध्याकाळी आणि त्याच्या हा जयपूरमध्ये पहिला नंबर आहे आणि पूर्ण विदर्भात महाराष्ट्रात हा अमरावती नंबर सेकंड नंबरवर आहे। हो, गौड ब्राह्मण महिला समितीतर्फे आहे। तर आपण बघितलं ह्या सगळ्या राजस्थानी महिला जे आहे आता हे 16 दिवस जे आहे गौरीचं जे पूजन आहे ते शंकर आणि पार्वतीचं हे 16 दिवस यांचा उत्सव चालणार आहे आणि आज संपूर्ण अमरावती शहरातून ही भव्य शोभायात्रा राजस्थानी समाजाकडून काढण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बान, ABP माझा, अमरावती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।